आता बघूया जिल्ह्यांच्या महत्वाच्या नऊ बातम्या. कोल्हापुरात महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या पराभवावरून हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे गटामध्ये पोस्टर वॉर. दोन्ही गटांकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा. प्रामाणिकपणे काम न केल्याचा दोन्ही गटांचा एकमेकांवर आरोप. सांगलीच्या जिल्हा परिषदेत शिक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. महिला शिक्षण अधिकाऱ्यांशी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उद्धट वर्तन केल्याचा आरोप. कर्जतमधील माथेरानची राणी आजपासून पावसाळी सुट्टीवर. ट्रेन बंद होणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार. पाऊस संपताच 15 ऑक्टोबर पासून टॉय ट्रेन पुन्हा धावणार. संपूर्ण महाबळेश्वरवर धुक्याची चादर. सुट्टीचा शेवटचा आठवडा सुरू असताना पर्यटक घेत आहेत धुक्याचा आनंद. सोलापुरातील आनंदनगरसह लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. शहरात मध्यरात्री जोरात पाऊस झाल्यानं घरांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी. घरातल्या साहित्याचंही मोठं नुकसान. परभणीच्या येलदरी जलाशयात केवळ 26% पाणीसाठा शिल्लक तर इतर लहान मोठे प्रकल्प हे कोरडे ठाक. येलदरी जलाशयातून परभणी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो. बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर ते परळी रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होता. शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. अर्जुनी मोरेगाव मधील नवे गाव बांध परिसरात शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी. धुळ्याच्या लळिंग शिरवारातील सिटी पॉइंट हॉटेलच्या आवारात विचित्र घटना. टायरच्या दुकानातील कॉम्प्रेसर मशीनने दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्यानं 14 वर्षीय बालकाचा मृत्यू.